हा हे आमचं मराठा आरक्षण जे आम्ही ओबीसीतून मागतोय, हे आरक्षण काय आम्ही ओबीसीचं ओरबडून घेत नाही, ते आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे. हा आमचा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. ओबीसींचे नेते हे फक्त जाती जातीत भांडणं लावून देण्यासाठी आमच्या मराठ्यांच्या विरोधात हे करत आहे, पण मराठा गावागावात ओबीसींच्या सोबत राहिलेला आहे. गावगाडा हा मराठ्यांनी सोबत बारा बलुतेदारांना घेऊन हाकलेला लढा सोबत इतके दिवस चालवलाय. जेव्हा आमच्या लेकरांना गरज आहे, आज आमचे मराठे गोरगरीब लोक रोजंदारीवर जातात, बायका रोजंदारीवर चालल्यात, ही खरी परिस्थिती कोणालाच दिसत नाही. फक्त 1% जो मराठा समाज आहे जो राजकारणात आहे, लोक फक्त त्यांचं उदाहरण घेतात, पण आज आमचा खरा मराठ्यांची हालत काय ते आमच्या गावगाड्याला जाऊन बघावी, तेव्हा कळेल की आमचे मराठे आज कुठल्या परिस्थितीत जगतात. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे आणि सरकारनं याची दखल घ्यावीच.